मॉर्निंग. मी आज चाललोय रिटर्न टू मुंबई अँड बिफोर दॅट आम्ही आता एक्सप्लोअर करणार सहस्त्रधारा वॉटरफॉल. देहरादूनचं खूप फेमस वॉटरफॉल आहे आणि साधारण 8:30 वाजलेले आहेत. आम्ही आता रेडी झालेलो आहे. मी सर्व पसारा टाकलेला आहे. अजून रात्रीची ट्रेन आहे आमची 11:00 देहरादून टू दिल्ली आणि मग दिल्लीवरून उद्या फ्लाईट आहे दुपारची 1:00. संध्याकाळपर्यंत मी घरी पोहोचेन. तर त्याआधी आम्ही म्हटलं वेळ आहे तर एक्सप्लोअर करून घेऊया देहरादून. तर सहस्त्रधारा वॉटरफॉलला चाललेलं आहे. तीन बर्न माझा जास्तच झालेला आहे. ते बघू शकता तुम्ही. घरचे ओळखतील का नाही आता जो डाऊट आहे. बघूया. हॉटेलच्या रिसेप्शनला बसलेलो आहे. ओला येते. ओला बुक केली आहे. 2 मिनिटात येते. आपल्यासोबत सचिन सर, हेमंत सर आणि उल्हास सर. बाकी जे हॉटेलला सांभाळले आहेत रेस्ट करतायत. नाही माहित आहे लेकिन ये हाँ ऑलमोस्ट दो समझ लो. गिरी वो सब होता है उनके पास. गिरी और ग्रीन टी. ग्रीन टी भी चाहिए. ग्रीन टी का तो नहीं पता लेकिन अखरोट मिल जाएगा. पल्टन मार्केट. पल्टन मार्केट के अंदर तो सर आपको सब कुछ ही मिल जाएगा. पल्टन मार्केट तो ये ऑल इन वन मार्केट है. हाँ मैं बोलता हूँ देहरादून में जो बंदा आया है ना वो सहस्त्रधारा और रॉबर्स केव जरूर जाओ. केव रॉबर्स केव. ये अभी मतलब वहां से सहस्त्रधारा से तो थोड़ा सा अपोजिट डायरेक्शन है. ये मान लो आप सहस्त्रधारा से है वो ऐसे ही 12 किलोमीटर है. 10 या 12 किलोमीटर. वो भी एंटिक जगह है यार. सो इज इट पॉसिबल टू एक्सप्लोर टुडे. वैसे ट्रैफिक बहुत रहता है वहाँ पे बहुत ज्यादा. देखते हैं अगली बार. सहस्त्रधारा के बारे में बताइए ना कुछ. सहस्त्रधारा सर यहाँ पे ऋषि मुनि रहा करते थे. ये जो धारा बह रही है ना ये बहुत पवित्र मानी जाती है. यहाँ पे आप लोग ऊपर में जाओगे तो एक गंधक का पानी बहता है. सल्फर अच्छा. हल्का सा कोसा होता है. हाँ. उस पानी में ऐसा चमत्कार हम लोगों ने खुद नोट किया है. उस पानी में नहाओगे ना आपकी बॉडी पे किसी भी प्रकार का पिंपल हो खुजली हो सपोज आपके ये हो रहा है ये माथा पे भाई साहब ठीक हो जाएगा. ये क्या बात है. ये तो अभी हम ट्रेक करके आए ना इसके. ये मेरा हाथ है ठीक देख रहे हो. यहाँ पे इतना बड़ा काला वो था. हाँ क्या किसी ने मेरे को बताया था. खैर ये तो मैं बता रहा हूँ आपको 4-5 साल पहले की बात हो गई. वहां से बोतल भर भर के लाते थे डेली उसमें रख के रखना थोड़ी देर रख के रखना बिल्कुल साफ हो गया भाई साहब. अरे बाप रे. मतलब सल्फर का पानी वैसे ही इतना मतलब मैजिक का पानी. पहाड़ों का पानी है भाई वो. टॅक्सीमधून उतरलं आणि पायी चाललंय. खूप ट्रॅफिक आहे पायी. तीच टॅक्सी आपल्याला रिटर्न येणार आहे तिथून पुढे. आणि हे बघा पाटी सहस्त्रधारा फॉल्स. मंदिर आहेत वाटत ना सर. आणि इथे आहे 2 गुफा का रस्ता म्हणजे हा प्रवेशद्वार आहे सर. इकडून नाही इथूनच बाबा कासे जाना यास आहे. इकडून जायचं आहे प्राचीन 2 गुफा मंदिर. इकडे एक मंदिर आहे प्राचीन 2 गुफा. आणि वाव वा थंड वाटत इकडे थोडं. हा सर धाराच धारा आहेत. तर आलेलो आपण सहस्त्र धारा आणि इथे स्टेप्स वर पाणी आहे. सगळे स्विमिंग पूल सारखी मजा करताय. सही आहे नॅचरल वॉटरफॉल. वा वॉटर पार्कच बनवले सर हे. वरती गुफा आहे. नंतर आम्ही पाण्याचं आधी वरची गुफा बघायला चाललो. तिकडे तर वॉटर पार्कच गेलेलं आहे. स्लाइड्स वगैरे सर्व आहेत. पाणी भरत आहे. वा गर्मी में फुल मजा. हे बघा स्विमिंग पूल बनवून ठेवले.
वरती काय गुफा वगैरे नाही आहे, वरती गाव आहे. आम्हाला एका चुकीची माहिती दिली. आणि खाली समोर हे दिसतंय, हे वॉटर पार्क आहेत. इथून रोपवे चालला एक वरती. मंदिर आहे की काय माहिती नाही, तिकडे जायचा प्रयत्न करू. पण आधी पाण्यामध्ये जाऊ, खूप गरम होत आहे, तर आम्ही पाण्यामध्ये जाऊ. हे आहे सहस्त्रकुंड. सर वरती जाऊया आपण, तिकडे इथे पाणी कमी वाटतंय. गंडक वॉटर, गंडक जल जो आहे ते भरतो. लहान मुलं खेळत आहेत पाण्यामध्ये, काय आजार वगैरे असतील तर दूर होतील त्यांचे. गाडे पण मिळतील, रबराचे गाडे. पोहायला तुम्हाला पोहता येत नसेल तर लॉकरची सुविधा आहे, 100 रुपये लॉकर. पोहायला कपडे पण रेंटवर मिळतात. मोबाईल, वॉटरप्रूफ मोबाईल कवर सर्व आहे. चेंजिंग रूम आहे लेडीजसाठी. चल रिटर्न. चहा नाश्ता झाला, खूप गर्दी, आफाट गर्दी आहे, त्यामुळे जास्त वेळ थांबलो नाही. दुपारचं ऊन पण लागतं, पण पाणी खूप सॉलिड होतं. तर चेहऱ्यावरची जेवढी स्किन होती सगळी बर्न आउट होऊन सगळ्यांची निघाली आहे. एकदम आता क्लिअर झालंय स्क्रीन. तर सल्फर वॉटर इज ग्रेट. चलो अभी हमारा हो गया है सल्फर वॉटर में नहा धो के पूरा स्किन निकल गया है. ये प्रूफ है कि सच में ये मैजिकल वाटर है. थोड़ा बॉटल में भी लिया है पानी. तो थैंक यू सौरभ भाई फॉर गाइडेंस. अभी सौरभ भाई वापस हमें लेके जा रहे हैं होटल, बैक टू होटल. थैंक्स फॉर वेटिंग.